राज्यभरातील विविध भागातील हजारो आपत्तीहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेले भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती. पुढारी झालं करून समजा उचापती, एक घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. गौरव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी वेब सीरीज चांदा चौकडीच्या करामती या वेब सीरीजच्या रसिक प्रेक्षकांना माझे विनम्रतापूर्वक अभिवादन. रसिक अनुभव, ही जर आपली वेब सीरीज आपणास आवडली असल्यास कृपा करून लाईक करा, कॉमेंट द्या, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. माय बाप रसिक जेनो, धन्यवाद. रामभाऊ, का बोलवलं तुम्ही अचानकच? सुभाषराव, मी पूर्ण भारतभर फिरत असतो, तुम्हाला तर माहितच. तुम्हाला धंदेच काय यायचा वा? बोंबले थिंडायचं? ऐकून तरी घ्या की बाळासाहेब. ऐकतील घ्या, नाही म्हटले काय असो. काय वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार? अगदी बरोबर. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये बघा, अगदी गंगा सफाईसाठी देशात घोषणा झाली आणि संपूर्ण देशातले लोक तिथं जाऊन गंगा साफ करायला लागले. तर मला सांगा, ते गंगेचं पावित्र्य तिथल्या स्थानिक लोकांनी राखणं गरजेचं आहे का? नाही का? आपल्यासारखा जातो तिथं कचरा टाकायला? नाही ना. म्हणजे समजा आपल्या गावची नदी, आपल्या गावात कोण बाहेरच्या गावचे येतात का कचरा करायला, घाण टाकायला? आपल्याच गावचे येतात ना. मग मी काय म्हटलं की आपण आपल्या गावची स्वच्छता राखायची. समजा दुसऱ्या गावात समजा काय मोठमोठे देवस्थान आहे, तिथं जाऊन स्वच्छता करण्यापेक्षा आपल्याच गावातलं देवस्थानचं परिसर किंवा नदी परिसर, ओढा परिसर स्वच्छ ठेवायचा. म्हणजे जलप्रदूषण होणार थांबवायचं. लोकांना आखले नाही तसे बाजारा पण याच्या घरी घाण काढायचे, नदीत जाऊन तिथं सगळं घाण टाकायचे, घेतले घाण लाजा वाटत ना. अहो, पूर्वजांनी आपल्या आजोबांनी पंजोबांनी अक्षरशः नद्या फुटून वाहणाऱ्या बघितल्या, त्या दुथडी भरून वाहणाऱ्या. लोक नदीला पाणी प्यायला जायची. नदीपासून जाताना नाग धरून जावं लागतंय, गटर करून टाकले, लाजा वाटत नाही. पाप वाढली रे, पाप वाढली गावात, म्हणून कुठेतरी पुण्यकर्म करावं असं मला वाटलं. सरपंच, खर तर ही अक्कल ही सरपंचाला यायला पाहिजे, पण तेवढा विचार करण्याची काय काहींकडे पात्रता नसते. येणाऱ्या पिढीला काय उत्तर द्याल तुम्ही? रामभाऊ, याच्यामध्ये राजकारण आणू नका. जर चांगलं काम असेल ना, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून असू. म्हणूनच सुभाषराव, मला कसं वाटतंय की आपला नदी परिसर एकदम स्वच्छ करायचा. मी म्हणत नाही की तिथं मला महत्व द्या, आपण सगळ्यांनी जाऊ आणि ते काम करू. तुमच्या या चांगल्या उपक्रमाला माझा तर पाठिंबाच आहे. सरपंच, तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे. आपण काय करू, जे काम उद्या करायचे ते आजच करू. आज आपण जाऊन ह्यांना ते कल्पनांना जे स्वच्छ करायचे आता सुचले. मी प्रत्येक दिवशी आंघोळीला गेलं की चिद्या बाहेर टाकतो आणि माझ्या पाहुण्याचा स्टॅमिना हे एकदा पुढे अर्धा तास वर येत नाही.
आज काय बेत आहे काय खायचं तुम्हाला ते करते विष देता का विष मेहमानासारखं वय काय पण कसं बोलताव तुम्ही मारून टाकायचं राहिलंय तेवढं हा अजून काय आणि मी म्हणेल तसंच माझ्या घरात होणार माझ्या पुढे ऍडव्हान्स जर चालला ना कोणी ऍडव्हान्स खपणार नाही मला अरे जगाचं राजकारण करणारा रामभाऊ बाय कोणी काय म्हणायचं काय नाही काय म्हणायचं हा काय त्या गाणं केलं काय तुमच्या वृत्त्या माझा अण्णा असा आणि त्यांनी म्हणायचं की मी भाऊच्या जेव्हा असं करीन काय झालं काय काय भोगावं लागलं मला अहो पण आजपर्यंत तुमच्या शब्दाच्या पुढे कोण गेलंय का मी गेले का ना गेलाय कुठे गेलाय तो शाणा गेला राहणतील आता हे बघ आलाच ए गाणं इकडे 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 लवकर नीट वागायचं सांगून ठेवतोय काय मापात राहायचं मान हलवायचे होय म्हणायचं आणि कालचाच गोंधळ बरा होता म्हणायचं ओ शाणे काय केलं राणा जाऊन का बिसावलं भाऊ थोडं उंदराने गोळी पाडलं त्याचे थोडं मुजावले पाय असं होय अरे फोनवरच सारखा असा असतो दारा देताना बी असा फोन करून ते मित्राचा फोन आला तर भाऊ तुम्ही यायला मित्राचा फोन यायला इकड टायमिंग होती सर गाणं हे बघ नीट वाघ परत परत एखादी गोष्ट मला डबल टिबल सांगायला नको व्यायामाला महत्व दे करिअरला महत्व दे पाठीमागे भविष्यवाल्याचं मी स्वांग घेऊन आलो काय बोलत होता काढा जीप जीप काढायची बाहेर हातभर अरे काय तुमची वृत्ती नाही नाही मला तर असंच वाटते आणि मला तर तसंच वाटते भाऊचं असंच आहे अहो पण ते चुकून झालं आमच्याकडनं नंतर कळलं ना आम्हाला काय झालं ते पाठीमाग अजिबात कुणी भुकायचं नाही एखाद्या सज्जन माणसाबद्दल सज्जनतेवानी बोलावे त्यातून संस्कार तुमचे प्रगट होतात गणा त्या कुणाला बी गावातल्या दम द्यायचा नाही माझ्या जीवावर उद्योग करायचा नाहीतर मी सोडवा येणार नाही म्हणजे ह्याच्या गुन्हा दाखल डबल करा माझं चुकलं माझं बी हुडू वय त्यामुळे हुड
हुड वय अरे महाराष्ट्र केसरीची गादा मिळवायची सोडून हुड वय ए दा काम बघा पब्ली माझ्या घर कानाव काय तक्रारी आल्या कुरबुर काय कानाव आली माझे मग माझा हाताने तुझा गाल आहे का ना म्हणणार नाही महाराष्ट्र केसरीचा सराव करतोय का ना आणि तुम्ही त्या अन्नाकट्ट्यांनाचं लय कौतुक सांगायचं नाही हात खाली बस बोलायचं नाही असं मला वाटतंय जणू काय हात करून जा पाक नीट नीट का करा चवदार करते मी शांत जरा चवीचं ना धवीचं आणि काय खावं कोणाचं काय तुम्ही शांत राहा की थोडं किती तुम्ही मी शांत करून असं जे मी शांत राहणार आहे यंदाचा शांती दूत पुरस्कार भारत सरकारचा मला जाहीर होणार आहे कळलं का इतका शांत राहतो आणि तुम्ही वाचा वाचा करा मी जातो मग तुझ्या कामाला चालू आहे मोडा घालू नका कुठं चालू आहे म्हणून काय नाही विचार काम बघा आणि माग भुकू नका नाही काय होत माझी गुणाची बाय ग आणि माझा आहे गुणाचा पट्ट्या व्यायाम कर चला जा तुम्ही काकी भाऊ का असं येडगत करायला लागले लईच वेडगत करते ती अजिबात ऐका ना लई चिडचिड करायला लागले तसंच झाले हल्ली इतकं चिडचिडेपणा मला कधी शब्दां दुख होत नव्हतं की तपत्यात माझ्या माझ्या पण झाड काढलं की चालतं कारण ते केवढं शुल्लक ग माझं तर ते भविष्याचं निघालं सगळंच निघालं बाहेर आपल्या दोघांचं चाललंय काय नाही तर उन्हाचा अनाचं उग घरी बसायचे ते आणले सुभाषराव नदी स्वच्छतेचं काम हातामध्ये घ्यायचं ह्याच्यासाठीच म्हणत होतो मी बघितलं का काय दुरावस्था झाली नदी खूप वाईट अवस्था रामभाऊ आपल्या गावचं वैभव नदी म्हणजे सुभाषराव नदीकडे जर कोण जर दिसलं घाण करताना एक एक ताणून मारणार आहे मी काय याचं काय दुसऱ्या गावातली लोकांनी टाकली घाण तुमचे ह्याच गावातली लोक पण आपण त्यांना नको का सांगायला काम कराय म्हणलं तर ते गाव घरी बसले ऐका मी तुमच्या बरोबर बोलत नाही मी तुमच्या बरोबर सुभाषराव मी तुला बोलत नाही मी सांगतो सुभाषराव अरे आपण सामाजिक काम करायला आलो मी तुम्ही सांगता म्हणून आलोय घरी गेला तर चालतोय तू तुमच्या बापाची कशी नदी बापाची गाव माझं आहे ही भूमी माझी ही नदी मी माझी सगळ्यांचीच आहे आपल्या मान तर आपल्या नाही तर काहीच नसतं का मारलं मला तिथं घरी तिथं का मारलं जाविषय तुमच्या बापाने खाल्लं होतं बाळ्या नाही खातो खातून काही घडून जाय सुभाषराव ना दादा काय तर सोडवा बिबाळ्या कुणी नाही बरं का इतका जे मार कोण आहे सुभाषराव मला करा चल काम करायला नदी नको नको चल सुभाषराव बघितलं का रामभाऊ काय असं झाली किती सांगायचं लोकांना समजून सुभाषराव आपण मतदानाला हाऊस टू हाऊस मत मागायला जातो तसंच आता आपण हाऊस टू हाऊस जाऊन म्हणायचं नदी घाण करू नका लोकांना लोकांना सांगायचं मारून द्या अक्षरशः सुभाषराव हे शर्ट ना शर्ट लहानपणीचा रामभाऊचा शर्ट त्यांच्या घरच्याने आणून टाकलेला आहे मला आठवते अक्षरशः रामभाऊला ताणून मारताना एक बाहेर तुटली होती खोटं बोलू नका रामभाऊ तुमच्या घरच्यांनी टाकलेला असेल ए बाळ्या अर हा लाख मोलाचा शर्ट चोरी झाला तूच निघाला असेल चोरी महत्वाचा विषय बर स्वच्छता करा कपडे काढा तुम्ही काय करा या हातली सगळी जी घाण दिसते ना आत बाहेर काढा हा आणि आम्ही काय करतो माझ्याकडे तुम्ही कड्या कड्यानी पावणारी माणसं गावागावात प्रॅक्टिकल काम करणार झापडीतच पाडेल मार नका राव स्वच्छता करावी माणूस गाव मदतीला असं असतं गावात पण ह्या असल्या स्वभावामुळे तिकडच राहिल्या दोघांच्या मागे जाऊ द्या आपल्यापासून तर सुरुवात करू हे तू स्वच्छ असला तर पाठीमागं खुला मला पुढे जायचं असं
बाकी मला दम निघत नाही एकदा काम चालू केलं आता मी गुत्ता गंगा मायाई नाही इतले घाण काढायला काय काटत गुत्ता सोडा मला जमत नाही आतली कामं मी बाहेरची कामं तुम्ही कडाची पावणारी बी पाहिजे चेनन काढायची काढा वहिनी मारलेल्या मारण्याचे अरे गंगा अर्पण चला किंमत कळते का तुम्हाला द्यायची चल कामाला लाग चल चला सुभाषराव उचला चला हे वाडा सगळं हे कोणी वाडा आहे सुभाषराव बाहेर घाण करणार नजीत आणून सगळा खेळ करणार राव हे सगळं तिकडं म्हणाल धामाले राव हे सुभाषराव हा अरे चुकीचं बरं का हे काय करायचं बाळासाहेब सांगा अहो काय सगळ्या गावाने झटलं पाहिजे राव प्लास्टिक टाकते या सगळं ही बघा आता यो यो रामभाऊच्या लग्नात रामभाऊच्या लग्नातला पुटे सुभाषराव त्या पोटावर किती हाणाने जायचे पाहिजे का तुम्हाला सगळ्याच गोष्टी बरं रामभाऊ नाही म्हणे मला माहिती आहे मी कुरवला होतो रामभाऊच्या लग्नात कुत्रा असतो तिथं लग्नात त्याच्या माग उभा राहिला ह्या पोटावर हाणाहानी झालते असू दे मग काय रामभाऊच्याच बाटल्यात का या काय लोक नीच लोक आज भरून तरी क्वार्टर ठेवाय पाहिजे ती उठी गेले असती उचला उचला कदा पाहुणं आल्यागत करू नका सगळं आज काय करू आता मला काय दमणे का ना भूक लागली मला नाही रामभाऊला विचारू आपण आणि मग त्यो गेलो ना आला असेल घर ना इथं ते सगळं मी नाही आता मी जेवणार आणि परत येणार सुभाषराव तसलं नका काय सांगू मला अरे कुठं फेडताल पाप ही अरे काय चाललंय काय अरे नदी प्रदूषण करू नका किती सांगायचं काय मिळत माझं नदीतच टाकून अजून मला फार कचरा गोळा करायचा काय मिळतं लोकांना सुभाषराव बघा किती मटेरियल घावले ही आता शोध घेणार आणि एकमेकाच्या घरी जाऊन सांगणार की कुणाचं आहे ह्याचा पंचनामा झाला पाहिजे नदी प्रदूषण करतात जीव का तुटतो अरे स्वच्छता पाळा सुभाषराव सामाजिक काम करणं सोपं आहे का चप्पल चालली वाहून माझी लक्ष देत नाही बाळ्या तू टाकली का रे खोडीला थांब बाहेर येऊ दे मला घाण नदीत सगळे मासे धरायचे तुमच्या बापाने केलं तर इथं घाण नदीत काढता का कधी फुकट मासे धरता का नदीत काय नाही तसं मी गुन्हा दाखल करणार आहे तुमच्या गुन्हा ना करावं दाखल केलं मग गुन्हा दाखल करायचा नसला तर मग मला कालवण पुरत मासे दे मला घरपोच नाही मासे झालं तू गुन्हा दाखल करे ना असलं घाण करता नदीत सकाळी आहे का हाताला आमच्या हात सगळं काढून घाण असलं चालणार ना काय ए ए पुरीनो कुणाच्या घरचं रे तुम्ही शोभताय का तुम्हाला खुशाल लागण नदीमध्ये धुणं धुताय ते धुताय कचरा टाकताय गोधड्याचा टाकताय ओ भाव आम्हाला नका बोलू तुमच्या पण घरचे असतातच की आला का चांगलं सांगायची गावात काही सोय राहिली का नाही आमच्या जरी घरची असली ना मी घरच्यांचं काय करायचं माझं मी बघतो अरे नका असं वागू रे नदी प्रदूषण करू नका हात जोडतो तुम्हाला आता काय करायचं गावाला सुभाषराव बाळासाहेब फोन करून कोण आपलं डबं घेऊन येईल का नाही मी घरी जाणार रे तुमचं तुम्ही बघा इथं काय करायचं माझा आग पडली पोटा इथं मला पण भूक लागली पण आता कसं काम हातात घेतलं आपण जेवून येऊन परत करू गेलो तुम्ही अक्कल बिक्कल आहे का आधी आखी नदी साफ करायची आपल्याला
तिघ पण जाऊन येऊ आपण. चला लगेच चला. ओ रामभाऊ नाश नाश केला पण आताच बरं मोठा आलाय त्याला. काम करतो आपण तिघ पण जाऊन येऊ आणि पटकन माघार. नाही नाही ते काम करत होतं आम्ही बसलो होतो काय हातात काटा कोसला माझ्या. मला बाटलीची कास लागली नागो द्या तेवढं मरता येत पुढार पण कावात करताय. सुभाषराव आराम झाला असला तर चला. ए बाळू चल भूक लागली इथं. ऐका की आपलं डबं पण कोण आणणार नाही मग एक काम करायचं का. जेवण येऊ जेवण येऊ जेवण आलो असतो पटकन सगळी चाटकीने. अहो मी म्हणतो इतकं नदी प्रदूषण झालेलं असताना तुम्हाला जेवायचं सुचतंय कसं. अरे बर माय जेवण्यावर आयुष्य झालं काय बार काय व्हायला लागला की जेवण जेवण. नाही नाही लाज वाटते का ही काय आयुष्य भराची घाण आली काल आली का तबा. हळूहळू केलं पाहिजे. जे पूर्वी काय झालं हे काढत बसण्यापेक्षा आता काय करायचंय ह्याला महत्व दिलं पाहिजे. रोज करू आज एखादं दिवसभर मारण्यापेक्षा रोज दोन तास करू ना आपण. रामभाऊ आपण अर्ध्या तासात जेवण आलो असतो. चला की तुम्ही पण जेवणया माझी तहानभूक हरली मी स्वच्छतेला महत्व देणार आहे. अरे कष्ट करा कष्ट बाळू बोल नाही एवढं सोपं असतं कारण फार अवघड असत. रामभाऊ करणार तुम्ही जेवून या. जेवण आलेलं दिसत आम्ही येतो लगेच माणूस घरी सोडतो का जेवल्याशिवाय. अरे निरंकार उपास धरणारा माणूस मी. ताण लागली की पाणी प्यायचं ताण लागली की पाणी प्यायचं डोक्याला काय ताप करा. आम्ही जेवण येतो जेवण येतो आम्ही जेवण करून येतो. जेवण येऊ द्या लवकर बघितलं पाहिजे. आम्हाला काय घरच्यांनी सोडून दिलं नाही तुमच्यासारखं वाऱ्याव मला घर परपंचा पण आहे. सामाजिक काम करताना असे कुत्रे भोगत असतात रामभाऊ दुर्लक्ष करणारा माणूस. रामभाऊ सुभाषराव मला चांगलं काम चाललंय ना काही घडू शकतं. हा चांगलं काम चाललंय. रामभाऊ जाणार रामभाऊ जाणार काम करणार. चला काटेल बाळासाहेब इथंच काहीतरी नाश्ता मागवायचे ते चिकाट मोलकाचा पैसे साठवून काटून येणार आहे कोणाच ठाऊ. येतान तुम्हाला कळलं नाही उपाशी पोटी आणलं इकडं. सुभाषराव चला जेवण करून. नाही नाही तुम्ही जावा घरी मला शिर्डीला गावात काढ तुम्ही थोडं नाही तर बायको मार राव मला शिर्डी माझ्या जेवा ठेवून गे झालं या. तुम्ही जावा गावात घेऊन येतो का. गावात काढून आणतो थोडं वजाभर जा तुम्ही जाऊ कर या माघारी जा जा जा. रामभाऊ कपडे लपवले शिवाय माझ चिंता माझ चित्त शांत होणार नाही. लय ताप दिलाय त्याने. काट्याशिवाय फूल नाही आणि कष्टाशिवाय स्वच्छता नाही. रामभाऊ तेरी नदी मैली हो गई पापियों के पाप धोते धोते. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. आता समाधान वाटायला लागलं. नदी परिसर स्वच्छ वाटायला लागला. वा माझे कपडे कपडे ए आला कपडे कुठे सुभाषराव बाळा पण तिथं आधीच गेलं. अरे गाव मी अरे नदीत टाकली का काय कोणी. अरे भाऊ पार्सल भाऊ अरे बरं झालं कापड काढलं तू बोलत आलं मान घेऊ एवढं गटळ बी टाकायचं पाण्यात करा भाऊ गटळ टाकलाय नदी पाण्यात टाकायचं एवढं म्हणजे काय होईल.
तुम्ही आता कपडे वले मला कशाला कपडे काढायला लावताय प्रदूषण होईल म्हणून आता टाकणे घरच्या तुमच्या चिंध्या नदीच्या कडेला टाकलं म्हणजे प्रदूषण होईल आत नेऊन टाकल्यावर नदी स्वच्छ होईल काय ए तुमच्या ह्याच्यासाठी मी पुत्र्यांनो आलोय भाऊ कशाला मारताय पण ही काय घडलं माझ्या घरचा वय कुणाची आहे मग वहिनीने दिलंय ते कटोळ पाण्यात टाकायला आमच्या घरचं तिच्या बी तुझ्या तिकडं घाण करायला अरे मी जीव तोडून सांगतोय जिथे येते घाण करताय ना का अरे काम करावं का नाही चांगलं एका एकाला बघतो बायको असो गाणं असो आमचं गाव असो अरे बघतोय अडाग मला जेवढा म्हणताय एडागत करतोय आला का चांगलं काम करायला गेलं तर मी येणार होय ह्यांच्या तर आलंय ओजिया थांब कुणाच्या पुढचं रे भाऊ काय भाऊ भाऊचं काय भाऊ याड लागलंय नदीला चिंध्या गोळा करत बसले ती याड लागलंय खरी बस तुम्ही मी ब्याकले कशाला त्या जवळ गेला तुम्ही मी काहीच गेलो आम्ही बसलो इथं अरे काय झालं सांगू आता कसं सांगायचं लोकांना अक्षरीच्या येड्यात करतोय मी गाण्याला सांगितलं तर अक्षरी आणि तुम्ही कशाला गेलता तिथं बोंबल आम्ही कशाला जातो त्यांच्या घरच्याने गटोळं दिलत चिंध्याच्या गटोळं टाकून या म्हणले नदीला त्याचं काय झालं माहिती का मी कुणालाच बोललो नव्हतो रामभाऊन मी एकदा फलटणला गेलतो तर येताना गाडीवर पडल्यावर इथं छोट्या मेंदू पडलं होतं तेव्हापासून कधी कधी फिटी ती तसं वागतं या तुम्ही एक काम करा तुम्ही आता दिसेल त्याला गावात सांगा रामभाऊच्या डोक्यावर परिणाम झालोय आणि ते दिसेल त्याला दगडी मारतोय का माहिती काय पाहिजे भाऊ सगळ्यांना नाही कळलं लोकांना तर ते जायला एखादा मन धटक्या फोडेल डोक्यात दगड बिगड घालत मारले गावात सांगू बाबा रामभाऊला याड लागलं म्हणून रामभाऊ अरे बाळासाहेबाला मारलंय तू तुझा बदला घेतल्याशिवाय अरे सापाच्या शिपटी उपाय दिला तर साप सुद्धा बदला घेतल्याशिवाय सोडत नाही तसं बाळासाहेबाचं काम आहे बाळासाहेब म्हणजे नाग आहे नाग मारलंय का बाळासाहेबाला अख्ख्या गावात नाही ना केलं पाळ्या म्हणते ती मला सुद्धा सजनी ग काय सांगू काय जादू झाली बघून तुला जीव माझा होई वर खाली देवा कधी यायची माझ्या जीवनात हिरवळ सगळा वनवास पेटला जिकडे बघावं तिकडं मरायच्या क्षणापर्यंत तरी हिरवळ दाखवू द्या चल बाय तुला तरी धुवून आण तू माझ्याशिवाय कोण धुणार आहे तुला दूध पाणी पितोय म्हणल्या असं कसं काय झालं लागार काय झालं कधीपासून येण्यागत करायला लागला कोण भाऊ नाही नाही भाऊ अरे अक्षरशः चिंध्या गोळा करते लागण्यासाठी हाणून घेते काय दगडी घेऊन माग लागतंय काय अक्षरशः तुझा चुलता असला तरी माझा काळाचा तुकडा आहे तुझा रामभाऊ म्हणजे काका तुम्ही रडू नका राव मला लय माझा उर भरून येते राव मला त्याने दगड पाटणीत मारला पण मारू दे पण कधीपासून असं करायला लागलं येडगत अहो ना राव तसं काय जाणार सकाळी थोडी बडबड केली पण नाही एवढं काय एवढं नाही पण आता लय झाले बाबा त्याला काहीतरी चांगल्या दवाखान्यात नाही गाड्या माझ्या जीवाचा जीव लग मिळतंय रामभाऊ अहो ना राव बाबा काका अख्या गावाला भाऊ याड लावते पण त्यांना कधी याड नाही लागणार बघ बाबा मला काय करणार आता मी जातो घरी काळजी घ्या रे तुझी माझ्या बरोबर मी नको आपण नाही नाही मला त्याचा हाल भगवानच नदी चापसतय चिंध्या उपसतय कपडे काढून टाकले ती अरे त्याचा भगार त्याला दवाखान्यात द्या तू काय करतो पाटलाला सांगतो आहे का पाटील बघतो आपणच केलं पाहिजे आता तुम्ही गाडी बघून या भाऊ जातो जातो भाऊ भाऊ तसं नाही गावता गाव गाडा त्या कामासाठी गेलं असतं बाहेर नाही तर तिथं आघाडीवर असतेच असलं गावकीच्या कामाला आणि मी त्यांना घरी गेल्यावर पाठवीन की नाही तर सगळं श्रेय जातील की दुसरीच घेऊ
गौरी काय मला तुझं काय कळलं चावी घेऊन कशाला आले तू इथं आता कशाला उन्हाताना चाला इकडे चावी चावी हाय की आणली मला 12 मतीला जायचंय मीटिंगला गावच्या विकास कामाची मीटिंग आहे आणि हितलं हे कोणी साफ करायचं अरे यायचंय मला परत ही सगळे सदस्य विदेश सगळे घेऊन येतो मी बघावर का गावची सगळी प्रसिद्ध मंडळी काम करते जरा हितलं पण बघा गावचं मला ड्रेस बदलायचं 12 मतीला जायचंय नियमितच असतं तुमचं हा नाही मला यायचंय परत बाबी सांगा तिला समजून सारखं 15 दिवस असं 15 दिवस तसं सारखंच आहे आपण गावाचं काम करून दिलं पाहिजे भाभी मला त्यांनी जाऊ का गावातलं बी बघा ही पण महत्वाचं आहे येणार रे मी नाहीतर इतकी गदन पुरस्कार घेऊन जाते नुसते चिंध्या चांद्या गोळा करून मी येतो काय या उत्सव झाली भाऊची वाळू का म्हणजे ती खरंच आहे अयो काय सांगायच का लोक ठेवतील नाव पण आपलं आपण चांगलं काम करत राहावं या काय भुक्ती याला महत्व न देता काय भवान नदीची अवस्था झाली रे भगवंता भाऊ भाऊ असं गेले गत करताय हो हो मला याड लागले काही अवस्था कपडे नाहीत गळ्यात हार घातलाय अरे गणा क्या गावाचं पाप मी घेतलंय गळ्यात माझ्या आणि तू कशाला आलाय तुझ्या तिला कशाला आलाय गाय तू व्हायला मी गावाला शिकवतोय आणि हे तर तुम्ही घाण करायला नालायक लोक आहेत नालायक आर किती सांगायचं ह्यांना किती सांगायचं अरे काय माफ असताना नाही त्याला येतो सांगतो तुला पैलवान आला इथं नदीला घाण करा हा कसलं काय नाही कुणी येऊ देणार नाही मी नदीला तुम्ही घाण करायचं नाही जिकडं बघा तिकडं गावात अस्वच्छता मीच काही इजारा पत्कारलाय का पण नाही एकट्याने गव्हाने सामाजिक काम केलं पाहिजे बिंदीवाना बिन कष्टाके माने ना ए पगला हे कष्टाशिवाय माने ना ऐ अरे गाव स्वच्छ झालं पाहिजे काय करायचं मी माझी कपडे नेल्यात कुत्र्यांनी सामाजिक काम करत असताना अरे वाईट आहे अरे ते काय भाव आहेत काय भावच आहेत असं काय करते अडेग अरे डबडे बिबडे काय वाजवत आहेत अल्ला का लगा अरे गाणी म्हणतात काय काय बडबड करतात काय काय कळा नाही कपडे बिबडे काय घातले नाही त्यांना अल्ला का येड लागले करायला लागल्यात भाऊ चल बरं चांगलं गावासाठी काम करायला गेलं ना फार लोक नीच आहेत आपलं काम कष्ट घ्या ए गारे पोरांना कुठे झालाय अहो काय भाऊ काय चाललंय तुमचं काय चाललंय कपडे बिबडे काढले ती काय कचरा बिचरा गोळा करताय तुम्ही का कचरा गोळा केल्यानं तुम्हाला वाईट वाटतंय का पोटात दुखताय का तुमच्या काय काय तुम्हाला अडचण काय अहो पण भाऊ तुम्ही कसं करताय अरे जी कामं तुम्ही कराय पाहिजे ती मी करतोय अरे तरुण पोरांनी करायची काम आहे ती भाऊ टाका तिकडे ती भाऊ बंगार गोळा करताय होय भंगार पत्र लोकांनी सँडल बूट तुझ्या घरी मी आणि 4 पैसे मला आणून दे हो मी भंगार मला भंगार वाला म्हणतो कुठे चालाय तुम्ही पवायला नदीला ना नदीला या बाळू काका बसा तुम्ही बाळू काकाने मला आधी सांगितलं माझा विश्वास बसला नाही जाऊ दे हा काय बघा काय झालं माहिती का त्या माणसाच्या डोक्याला लय हेडक आहे आणि लय तरस या त्यामुळे त्याला तुम्ही ताप देऊ नका आता परिणाम झालाही झाला काय करू आपण येरावड्याला मानस उपचार हॉस्पिटल आहे मोठं मनोरुग्ण तिथं आपण ऍडमिट करू आता काय झाकली मुठ सावा लागायची कुणाला काय बोल नका हे पोरांनो तुमची तोंड पण ठेवा बरं का कुणाला कळलं नाही पाहिजे नको नको बाळू काका येरावड्याला नको तिथं लय ताप होतो
अहो नको तिथं लय त्रास होईल त्याला. ऐका दोन मिनिटं बरं का, इथं खालास एखाद्याने गेले तर काय करणार, एखाद्याला खालास केले ते त्याने हे सरपंच कुऱ्हाड घेऊन दाखवला. काय म्हणतोय की आमचं जरी राजकीय विरोधक असलं ना पण वैराचे बी नशिबी असले येऊ नये. जिवलू नाही सकाळ माझ्या जीवाला दुसऱ्या जीवाचं दुःख जाऊ द्या. वाईट वाटतंय मला असं द्या. जाऊ द्या डोळा पुसून कामाला लागू आपण. आता योगा तो इले असा उकरड्या फिरत होता मगाशी. उकरड्या उकरड्या बसला होता आणि तो पण तो येईल बरं का. काय करा माहिती का, ऐका शांत कोणी नाराज होऊ नका. आता आली या भोगाशी असं साजर त्याला काय करू. पहिल्यांदा आला तर तो आपल्या अंगावर दगडी घेऊन धावल. काय करा तुम्ही लगेच त्याला पहिलं कब्जा केला पाहिजे. आपण त्याला बांधू पॅक आणि तो ओखण्यात नेऊ. तर बांधायला तो ऐकणार नाही आपल्याला. कोणाला मारी सांगायला खालास करून टाकल एक सुद्धा ठेवणार नाही. येणच नाही सावली सारखं आहे आम्ही. सरपंच कशाला आल्या ते ऐका. काय करू माहिती का, आला की तुम्ही वहिने पहिला च्या ठेवा आणि च्या देऊ गुंगीची गोळी टाका. गुंगीची गोळी टाकली शांत झाला की मग बांधायचा त्याला. बांधला की लगेच मग गाडी टाकून आपण त्याला नेऊ. गाडी आहे ना तुझी तया. गाडी आहे गाडी आहे. काळजी करा नका काळजी करा. अहो पण बांधल्या त्रास होईल ना त्यांना. मग काय मारता का. मग आम्ही नाही येणार. मग आम्ही म्हणत तसं आहे का. तुम्ही काळजी करणार उद्या. बरोबर लगेच येतं मदतीला. लगेच लगेच ओर नकानाच्या माग सावली सारखं उभा राहतो मी. मला आता तुमचा आधार आहे. वाईट वाटून घेऊ नका. शांत शांत शांत. आलाय तो इकडे आलाय. कोणी एक शब्द बोलू नका अजिबात. मला वेळ लागले कामाची. काय भाऊ काय होतंय तुम्हाला. मोकर गँग आला का दारात कुत्र्यासारखं चहा पाण्याला. आणि तुम्ही काय पांढरा माळ केलाय. काय नाही असं बसलो गप्पा मारत. असच हो. अरे कामाला महत्व द्या. काम काम करी दाम. तुम्हाला आकली कमीत रे. अरे माझ्यासारखं थोडं जरी काम केलं ना कुठून कुठे जाताल. पण तुमच्या अकली कमीत रे. स्वच्छता पाहिजे मला घराच्या परिसरामध्ये. स्वच्छता गाव परिसरामध्ये मला स्वच्छता. मी हातामध्ये तुम्ही भिजलाय गारटलाय. मी चहा बनवून आणतो. सर्वांगी रोमांच गेलो मी नाहून. अरे नदीमध्ये पाहुण्याची मजाच वेगळी असती. त्यातली ज्यात घामाने नाहून गेलं ना इतकं भारी वाटत. अरे कष्टाचा घाम तुम्हाला काय करणार. अरे झिपऱ्या वाढवून फिरण्यापेक्षा अरे आतापर्यंत कधीच महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे होता. ए बाळ्या अरे तू तर सांगूच नको. कुत्र्या अर्धवट मोहीम ठेवून पळून आलास काय जेवणाच्या नावाखाली. सरपंच तुम्ही तर चांगल्या कामात नसतात. बायकोच्या पदराच्या लपणारी माणसं गावात. भाऊ असं तुम्ही नका तर असतो. चांगलं काम करू शकतो. अरे भाऊ जरा थंड असं प्रेम लागतं बॉन्डिंग लागतं नवरा बायको मध्ये. बाळू सरपंच तुमच्यासारखे नाही. घेणार तो अर्धा. नाही नाही घे घे. न काम करता चहा घ्या. त्याला मी मला आवडणार नाही. तुम्ही गारटलाय. तुम्ही रामभाऊ जरी गारटला कवा उभारी घेईन सांगता येत नाही. अहो चहा गारट चहा घ्या. चाकर का नाही टाकली. कडू कसा लागतो. बनवलाय. तू नको किचन मध्ये डोकं वगैरे. घाईत बनवलाय घाईत. चहा घ्या तुम्ही. काही करून भिजल्यामुळे लागत असत. दूध संपलंय. कोरा चहा केलेला. कोरा आयुर्वेदिक पौष्टिक असतो. गणा जिगाय घेऊन तू तिथं नदीला आलता. कशाला रे नाटकं करतो. मला दाखवायसाठी कामाच्या पोटच्यासारखे घरी दाखव. पाय मोकळे करायचे तर बायका नदीला धुवाय असतात ना. चौकशी करायची कुठल्या पाहुण्याची पोरगी आली का नदीला बघायला. तर हे तुम्ही स्वच्छ ठेवा तुम्ही तर चांगलं होईल. आता कसं वाटतंय तुम्हाला. आता मला काम केल्यामुळं फ्रेश वाटतंय. बिन कामाच्या औलादींनो हिंडताय काय रस्त्याने कुठे बी. मला जरा थकवा जाणवतोय कामामुळे. आराम करा. आराम हराम हे. आराम हराम हे. अहो शांत आराम करा. कंटाळा आलाय ना तुम्हाला. शांत
शांततेने राष्ट्र जरी मोठं होत असलं तरी माणूस शांत राहून चालणार नाही, तो अशांतच असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तो गावात येतात आणखी पुन्हा कडवत त्याला. म्हणून मला कामाची अशी गिरकी ती कामानी, कष्टाच्या कामानी जी गिरकी येते ना आणि जी फिरकी होते ना. शांत शांत झोप झोप. काही वेळ आली काकी माझ्या, तशी देवानी माझी चिट्टा उडावली बघ. आता जाऊ दे गाणं, नको टेन्शन घेऊ. चला ऐका, गाडी काढा, गाडी 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 ऐक. मी काय म्हणतो पटकन चालत. तुझ्याकडं पैसे आहेत का आपल्याला पुण्याला डायरेक्ट जायचं? नाही नाही, पैसे सगळं भाऊच्या नावावर. माझ्याकडे रुपये पण आहे. आता मूर्ख आगत वाईट किचा ठेवायचा की सगळं पण आम्हाला आम्हाला माहिती असलं. पैशाची मी तजवीज करतो काहीतरी. एक काम कर, आधी शॉक देऊन चालत जा. होत नीट नीट काय करताय करतात का? येडे मूर्ख आहे तुम्ही. आकली कमी द्या बाळासाहेबाला. लय आकल आहे येड्या माणसाला. नेहमी शॉक देतात. खूपच वाय. अरे उज्जा दवाखान्यात देतात का? इथं देतात होय. रामभाऊ मला काय माहित नाही, ह्यांनी बाबा केलंय सगळं. ही थोडा आजार जर असला ना शॉक देस का? काय काय झालंय रामभाऊला? मग भाऊला तू थोडं डोक्याला लय ताण झालाय. थोडं येड्यासारखं करतात भाऊ. अरे येड्यासारखं कर. सकाळी नदीव चांगलं बोलत होता. कसं येड्यासारखं सगळ्याला दिसत. तुम्हाला काय माहित नाही ताणलंय मला. त्याच्यामुळेच यायला लागलंय. अरे नाही बाबा, ती नदीतली दगडी काढून बाहेर टाकत होत. दगडी मला मी डोळ्यांनी बघितलं. एवढी दगडी नालायक त्यांचा पुटणं खराय का तुम्ही? खरे काय गोळा करत होत बाबा? भांगार गोळा करत होत. बघा अरे भांगार नाही रे बाबा. नदीतले सगळं घाण आहे ती साफ करायचं कार्यक्रम झाला होता. वायरी ऐका तुम्ही, वायरीचा शॉक देऊ नका बरं का. पैसे नसले तर सुभाषराव आपण पैसे गोळा. कोणी नाही कशाला रासलं तुला? जीव गेला म्हणजे काय होईल? मनोरुग्ण माणसाला शॉक द्यायचं त्याचं म्हणणं. आजीबा तुम्ही आव ह्या कसा मी गुंगीचं औषध टाकून ह्यांना. आता तुम्ही गुंगीचं औषध पण दिलं वेळ त्यांना. असं म्हणलं आम्हाला. काय का रे रांटी दाखत आली या. उचला उचला रे बाबा. थांबा कशाला उचला गाडी टाका. पाण्यान पाण्यान तो पाण्यान. रामभाऊ अ रामभाऊ भाऊ स्वप्न माझ्या पडलं. आपण नदीकडे गेलोय, स्वच्छता करतोय मी तुम्ही बाळू असं गोड स्वप्न होत. आणि गाव विरोध करते राव तिथं लय माझी आधी. पण आपण लय कष्ट केले. उद्या करायची होती. आम्ही जेवायला परत आलो घरी आणि सगळे ही गैर व्हायला आला, ही पोवायला आली. म्हणून तुम्ही त्यांना ताणलं. ह्यांना वाटलं तुम्हाला वेळ लागले. अरे मला बियाड्या कुली घातले. मी सोडतो. सोडू नका माझी बंदुकान. हे कोणी केलंय मला? भाऊ काय झालं? देऊ का फाशी तुला? तुला देऊ ना. थांबा रामभाऊ, सगळा गैरप्रकार गैरसमजत न झाला. तुम्ही जे हे हातात घेतलंय नदी प्रदूषण वाचवायचं,
त्यातले सगळा कचरा गोळा केला आहे की आम्ही जेवायला आलो आम्ही समजपास आम्ही आपण ठिकाण नव्हतोय सकाळी यांना सांगतोय पोरांना तर ऐकायला ते तुमचं काम चांगले पण चांगलं काम करणाऱ्याला समाजात येडच ठरवत बरोबर आणि असाच प्रकार आज घडलाय आता ते काय नाही तुमच्या बरोबर आम्ही सगळे येणार नदी स्वच्छ करायचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी हातात मी बारामतीला भाऊजी एकट्याची नदी आहे सगळ्या गावाची सगळ्यांनी काम मला माहिती काय अध्यक्ष मला बाळू काका भेटलो होतं मेराचा जातानी नाही नाही तुला दगडी कोणी मी मारली काय तुम्ही काय मारलं दगडी कोणी मारली खरं बोल बाबा माझा काय गरीब गरीब अरे खुटा नाही माझ काय काय गणाला काय म्हणलं हा मी निघालो तू काय धुवायला मला म्हणले तुझ्या भाऊला याड लागले चिंध्या गोळा करतोय असं ना आणि जाता म्हणले काय सांगितलं मी काय सांगितलं ऐकून घ्या मी म्हटलं रामभाऊ ध्येय वेळा झालाय वेळा नाही म्हणजे एका विशिष्ट मोहीम हाताचा घेतली मला तर काय वाटतं माहिती का रामभाऊ घनाचा तुम्हाला महाराजा विचार दिसतो नाही असलं काय सांगता नाही हिथं काहीतरी काढी टाकून कुठाना वाढवू नको ध्येय वेडा कळतो ध्येय वेडा रामभाऊ चुकीचा उज्याला मारलं तुम्ही त्या वहिनीला सकाळी नरडे दाबलं वाटतं काय तो तुम्ही येण्याच्या भानात असं घणा म्हणत होता मला सकाळी पण तुम्ही भांडण करून गेलाय मी भांडण केलं ह्याच्यासाठी मला स्वच्छतेला महत्व द्या माझं काय चुकलं अहो बरोबर आहे स्वच्छतेला महत्व द्या पण सगळी पोरं मला सांगत आहे काय काय हा ठीक आहे सुभाषराव शेण्यांचा गैरसमज झालाय सुभाषराव माझा काय संबंध आहे माझा दोस्त आहे ऐकण्यात माझा थोडा फॉल्ट झाला तुम्ही ध्येय वेडा म्हणला ध्येय वेडा आणि तुला फक्त येडा वाट मला ध्येय येडा झालाय असं मला वाटतं देह सोडून अरे जो काम करतो ना तो येडाच राहतो त्याला लोक येडा ठरव मला माहित होतं भाऊ तुम्ही गावाला येड लावणार माणूस येडा कधीच होऊ शकत बरोबर असू दे सुभाषराव तुम्ही एक जमेची बाजू बोलला की कुठल्याही गावात सामाजिक काम घेतलं की त्यात सगळा गटतट विसरून आलं पाहिजे सरपंच तुम्ही बी आलं पाहिजे नक्की आणि बाळू धचा मग होईल असं बाळू तसं करू ना नदी स्वच्छ करायचा कार्यक्रम जो हातात घेतला उपक्रम चांगला कार्यक्रम माझ्या हातात काटकोरले आता तुमच्या मार्गदर्शन खाली आपण आतापासूनच एकजुटीनं नदी स्वच्छ कार्यक्रम करायचा आणि आता आताच आपण इथून उठायचं ध्येय वेळ व्हायचं नदीकडे जायचं चला